श्री शिवाय नमस्तुभ्यम। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 8 भद्रायू आख्यान। श्री गणेशाय नमः। हे शंकरा, तू मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस, वेदांना वंदनीय आहेस, तू भोळा चक्रवर्ती आहेस। शिवयोग्याच्या रूपाने तूच भद्रायूला आघात नीती शिकवलीस, मी तुला नमस्कार करतो। सूत सांगतात, ऋषभाने भद्रायूस नीतीधर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच शिकवले। त्याने सांगितल्याप्रमाणे भद्रोयाने मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले, रुद्राक्ष धारण केले। ऋषभाने भद्रायूला ज्याच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असा मौल्यवान शंख भेट म्हणून दिला। त्रिभुवनात कोणाकडेही नाही असे लकलकीत खंडक दिले। निजकृपेने 12,000 हत्तींचे बळ दिले। भद्रायूला अनेक शुभाशीर्वाद देऊन ऋषभ अंतर्ध्यान पावला। भद्रायू आणि सुमती श्री गुरु ऋषभाचे नित्य स्मरण करून त्यांच्या उपदेश वचनांना अनुसरून वागत होते। काही वर्ष लोटली। दाशार्य देशात मगध देशाचा राजा हेमरथ याने भयंकर धुमाकूळ घातला। ही वार्ता कानी पडताच वज्रबाहू युद्धास सिद्ध होऊन शत्रूवर चालून गेला, पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याचे सर्व प्रयत्न थिटे पडले, त्याचा दारुण पराभव झाला। वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहात झालेली आहे हे वृत्त करताच भद्रायू चळवताडून उठला। शात तेजाने तडपू लागला। त्याने श्रीगुरूंचे स्मरण करून शिव कवच धारण केले, शंख व खळग घेतले। सुमतीचा आशीर्वाद घेऊन आणि पद्माकराचा पुत्र सुनय याला सोबत घेऊन तो युद्धास निघाला। युद्धभूमीवर भद्रायू आणि सुनय या दोघांनीही शत्रूवर अविरित शरवृष्टी केली। गुरूंनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे त्यांनी शत्रूवर योजली आणि शत्रुपक्षात भयंकर संहार घडवला। त्या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध कौशल्य पाहून वज्रबाहू थक्क झाला। भद्रायूच्या घातक शरवृष्टीमुळे शूद्र अगदी जर्जर झाला होता। आपल्या सैन्याची ही दुर्वस्था पाहून हेमरथ चौताडून भद्रायूवर चाल करून गेला। हेमरथ महाबलवान असल्याने तो हार जात नव्हता हे लक्षात येताच भद्रायूने शिवयोग्याने दिलेली खड्डक बाहेर काढले। ते खड्डक म्हणजे कालाग्नीची कराल जीवा, त्यापुढे बाहुबलांची काय मिजास। ते खड्डक पाहून हेमरथाचा धीर सुटला, तो उरल्या सुरल्या सैन्यासह पळून जाऊ लागला। ते पाहताच भद्रायूने चपळाईने पाटला करून त्याला पकडले। वस्त्रासारखी धार असलेल्या बाणाने त्याचे डोके 5 ठिकाणी भादरले आणि त्याला पूर्ण विद्रूप करून टाकले। भद्रायूने प्रजाजनांना धीर देऊन सर्व प्रकारचे सहाय्य केले आणि प्रधानासह आपल्या पित्याची सुटका केली। त्याच्या पायावर डोके ठेवले। वज्रबाहूला रडू आवडेना, त्या उपकारकर्त्या मुलाचे कोणत्या शब्दाने कौतुक करावे ते त्याला कळत नव्हते। भद्रायूने वज्रबाहूला सन्मानाने नगरात नेले आणि राजसिंहासनावर बसवले। त्याला भेटण्यासाठी समोर सर्व प्रजाजन जमलेले असताना राजा सन्नदीत होऊन म्हणाला, पौर्जन हो, ज्यांनी महासंकटातून मला सोडले त्या उपकारकर्त्याचे आभार माना। भद्रायूने राजाकडून आज्ञा मागून 3 दिवसांनी परत येण्याचे वचन दिले। शत्रूला बंदीत ठेवून त्याच्यावर चोख पहारा ठेवण्यासही सांगितला। त्यानंतर सुनयला बरोबर घेऊन तो रथातून निघून गेला। भद्रायूने सुमती व पद्माकराला वंदन करून आपला पराक्रम सांगितला। त्यांना त्याचा खूपच अभिमान वाटला। त्या समयी शिवयोगी ऋषभ निषद देशात प्रकट झाला। त्याने चित्रांगद व सिमंतिनीचा भेट घेऊन त्यांना भद्रायूच्या जन्मापासून ते त्याच्या आत्याच्या पुरुषार्थापर्यंतचा सर्व वृत्तांत सांगितला आणि भद्रायूला आपला जावाई करून घेण्याविषयी त्या दोघांना सुचविले। ते ऐकताच त्या दोघांना धन्यता वाटली। त्यांनी ऋषभाला वंदन करून त्यांची पूजा केली। ऋषभाचे वचन प्रमाण मानून चित्रांगदाने आपला दळभार वैश्यनगराकडे पाठविला। विवाहाचा संदेश मिळताच सर्व तयारी करून पद्माकर आपली पत्नी पुत्र सुनय सुमती भद्रायू आप्त मित्र नगरजन व सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन औषध नेश देशात गेला। भद्रायूला पाहून लोकांना अत्यंत आनंद झाला। त्यांनी कीर्तिमालिनीच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले। चित्रांगदाच्या निमंत्रवर्णनावरून अनेक राजे व त्या विवाहासह उपस्थित झाले। वज्रबाहूही सहपरिवार आला होता। भद्रायूला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला। भद्रायूने त्याला एकांतात नेऊन आपली ओळख सांगितली। शिवयोगी ऋषभाच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिल्या शिवोपासनेने मी व माझी आई तरलो। आजचा सुदिन हा त्याच्याच प्रसादाने आम्हाला पाहावयास मिळत आहे असे सांगितले। भद्रायूने सर्व इतिहास सांगून सुमतीची व वज्रबाहूची भेट घडवून दिली।
तिला पाहून वज्रबाहू फार लज्जित होऊन स्वतःची निंदा करू लागला. तिलाही मागील दुःखाच्या आठवणीने रडू कोसळले. ती शिवयोगी ऋषभाला कृतज्ञतेपूर्वक नमन करून लागली. वज्रबाहूने तिला कर्तृत्वाबद्दल गुरुद्वार काढले. तो म्हणाला, सुमती, तू खरोखर धन्य आहेस. तू माता पित्याचे काही कर्तव्य एकत्र पार पाडलेस. मी अभागी, मी तुला व मुलाला अटकली, पण तू मला पुत्र दिलास आणि राज्यही दिलेस. माझ्या राज्याची तूच खरी स्वामिनी आहेस. त्यांचे बोलणे संपताच भद्रायूने धावत जाऊन पित्याचे पाय धरले. तेव्हा वज्रबाहूने अत्यंत जिव्हाळ्याने भद्रायूस हृदयाशी धरले. वज्रबाहूने कीर्तिमालिनी व भद्रायूला आपल्या अंकावर बसून वात्सल्याने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. सर्व राजांना भद्रायूचे चरित्र समजले. शिवोपासनेचे महात्म्य कळले. भद्रायूने पद्माकर आणि सुनय यांचा परिचय वज्रबाहूला करून दिला. वज्रबाहूने पद्माकराला कृतज्ञतेने आलिंगन दिले. ठरलेल्या शुभ मुहूर्तावर भद्रायू आणि कार्तमालिनी यांचा विवाह थाटामाटाने सन्मान झाला. वज्रबाहू आपल्या मुलाला सुनेला, सुमतीला, पद्माकराला व सुनयला घेऊन विदर्भ देशात परतला. त्याने राजयंत्रणेचे सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले. सर्व शत्रूंना आपले मांडलिक करून त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून सोडून दिले. भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयातील केदार क्षत्री केला व तिथे दृढ निष्ठेने ते दोघेही शिवोपासना करू लागले. भद्रायूने उत्तम प्रकारे राज्यकारभार चालविला. तो आणि कीर्तिमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करीत असत. एके दिवशी ते दोघे वनविहारासाठी गेले असता भद्रायूला एका ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांतचित ओरडत धावत येताना दिसले. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता. ब्राह्मणाने त्याच्या पत्नीस वाघाच्या तावडीतून सोडवण्याची भद्रायूला विनंती केली. भद्रायू धनुष्यबाण सावरून लगालगीने धावला, पण तेवढ्यात वाघाने ब्राह्मिणीवर झडप घालून भद्रायूच्या डोळ्यात देखत तिला उचलून नेले. भद्रायूने वाघावर अनेक बाण सोडले, पण ते अंगात उतरूनही तो ब्राह्मण पत्नीला घेऊन अरण्यात दिसेनासा झाला. ब्राह्मणाला दुःख सहन होईना. तो आक्रोश करून भद्रायूचा धिक्कार करू लागला. त्याचा आक्रोश पाहून भद्रायू म्हणाला, मी तुला हवे ते देतो, तुझे लग्न लावून देतो, राज्य हवे तर तेही देतो, पण मला कृपा करून दुःख करू नकोस. ब्राह्मणाने त्याची पत्नीच परत आणून द्यावी असा हट्ट धरला. त्यावर भद्रायू म्हणाला, तुला हवी असल्यास मी माझी पत्नी दान म्हणून देतो. त्याचे सत्व पाहण्यासाठी ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे, तू मला कीर्तिमालिनी दान म्हणून दे. भद्रायूने त्या ब्राह्मणाला कीर्तिमालिनीला संकल्पपूर्वक दान दिले. दानविधी पूर्ण होताच ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला. त्यानंतर भद्रायूने अग्निप्रदीप्त केला आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले. श्रीगुरूंचे स्मरण करून अग्नीला 3 प्रदक्षिणा घातल्या व शंकराचे ध्यान करून गुरुपदिष्ट मंत्राचा जप करून तो अग्नीत उडी टाकणार तोच अग्नी फार चेतला आणि त्यातून चंद्रमौळी, ईश्वर प्राप्ती, पार्वती सह प्रकट झाले. दशभुज शंकराने भद्रायूला आलिंगन दिले व म्हणाले, वत्सा, तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते मागून घे. भद्रायूने ब्राह्मणाची पत्नी परत आणून देण्याविषयी शंकरास विनंती केली. तेव्हा शंकराने तो वाघ, ते ब्राह्मण दाम्पत्य ही सर्व आपलीच माया असल्याचे सांगून भद्रायूला कीर्तिमालिनी परत दिली. ते पाहून भद्रायूने शंकराला वंदन केले. या प्रसंगी देवांनीही पुष्पवृष्टी केली. शंकराने भद्रायूस पुन्हा वर मागण्याविषयी सांगितले. भद्रायूने वज्रबाहू, सुमती, पद्माकर आणि त्यांची पत्नी यांना कैलासात तुझ्या समी स्थान दे असा वर मागितला. शंकराने कीर्तिमालिनीसह वर मागण्यास सांगितला. तिने आपली माता सामिती व पिता चित्रांगद यांच्यासाठी समीपता मुक्ती मागितली. त्यांनी मागितलेले वरदान देऊन शिव पार्वती अंतर्ध्यान पावले. भद्रायूने उत्तम राज्य केले. शंकराने वरप्रदान दिल्याप्रमाणे कीर्तिमालिनी व भद्रायू यांचे माता पिता पद्माकर वैश्य व त्यांची पत्नी तसेच पुत्र सुनय या सर्वांना दिव्य विमानातून कैलास पर्वतावर नेले. भद्रायू व कीर्तिमालिनी यांनीही निजस्वरूपातून विलीन करून घेतले. अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार केला. हे भद्रायूचे आख्यान यशदायक व आयुष्य वाढवणारे आहे. हे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो, सर्व प्रकारे कल्याण होते. या अध्यायाच्या नित्यपठनाने धैर्य लाभते, यश मिळते व कीर्ती होते. भद्रायू आख्यानाचे पुण्यच आगळे आहेत. पद्मरचना ही बिल्वदेवाची आहे. ती शंकराला भावभक्तीने वाहतात, ते या भवसागरातून सुखरूप तरून जातात. भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत. जे याला पारायण रूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानात भावबंधनातून मुक्त करतो, निष्पाप करतो. श्री सांब सदाशिवापर्णमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या पठणाने यश, विजय, बंधमुक्ती, दास्यमुक्ती व शिवकृपा होईल. तर श्रोते हो,
हा होता आपला आजचा अध्याय क्रमांक 8. भेटू पुढील अध्यायामध्ये. अध्याय क्रमांक 9 ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि शबर दाम्पत्याचा उद्धार. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व पुढील अध्यायांसाठी आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनल भक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट सेक्शनमध्ये लिहा श्री शिवाय नमस्ते.